समास हा व्याकरणमधील महत्त्वाचा घटक आपण अभ्यासत आहोत यापूर्वीच्या व्हिडिओच्या दोन भागामधून अव्ययी भाव समास आणि तत्पुरुष समास हे समासाचे दोन प्रकार आपण अभ्यासते आजच्या भागामध्ये द्वंद्व समास हा समासाचा तिसरा प्रकार आपण अभ्यासणार आहोत त्याचबरोबर द्वंद्व समासाचे तीन प्रकार इतरेतर द्वंद्व समास वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास हे उपप्रकार आपण सविस्तरपणे अभ्यासणार आहोत चला तर अभ्यासूया द्वंद्व समास अव्ययभाव समास या पहिल्या समासामध्ये पहिले पद म्हणजे पहिला शब्द महत्त्वाचा असतो तत्पुरुष समास या दुसऱ्या समासामध्ये दुसरा शब्द दुसरे पद हे अधिक महत्त्वाचे असते आणि द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात म्हणजे दोन्ही शब्द समान दर्जाचे असतात उदाहरणार्थ पहा कप बशी या सामासिक शब्दामध्ये कप आणि बशी ही दोन्ही पदे महत्त्वाची आहेत खरे खोटे या सामासिक शब्दात खरे किंवा खोटे ही दोन्ही पदे महत्त्वाची आहेत चंद्र सूर्य या सामासिक शब्दात चंद्र आणि सूर्य ही दोन्ही पदे महत्त्वाची आहेत सत्यासत्य या सामासिक शब्दामध्ये सत्य किंवा असत्य ही दोन्ही पदे महत्त्वाची आहेत थोडक्यात काय अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदे महत्वाची असतील समान दर्जाची असतील तर द्वंद्व समास असे म्हणतात सामासिक शब्दाचा विग्रह करण्याच्या पद्धतीवरून द्वंद्व समासाचे तीन उपप्रकार पडतात पहिला इतरेतर द्वंद्व समास दुसरा वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा समाहार द्वंद्व समास सुरुवातीला अभ्यासूया इतरेतर द्वंद्व समास इतरेतर द्वंद्व, समास। द्वंद्व समासामध्ये अर्थासाठी दोन्ही पदांची अपेक्षा असते समास ओळखण्याची सोपी खूण म्हणजे या समासाचा विग्रह करत असताना आणि व यापैकी एक समुच्चय बोधक अव्यय वापरावा लागतो आई वडील या शब्दाचा विग्रह आई आणि वडील असा केला जातो म्हणजे विग्रह करत असताना आणि हा समुच्चे बोधक अव्यय वापरलेला आहे मित्रमैत्रिणी या सामासिक शब्दाचा विग्रह मित्र व मैत्रिणी किंवा मित्र आणि मैत्रिणी असा केला जातो म्हणजेच विग्रह करत असताना व हा समुच्चे बोधक उभयान्वयी अव्यय वापरला जातो सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व यापैकी एक समुच्चे बोधक उभयान्वयी अव्यय वापरावा लागत असेल तर तो समास इतरेतर द्वंद्व समास असतो इतरेतर द्वंद्व समासाची ही उदाहरणे पहा बाप लेक बाप आणि लेक ले लेक मायबाप माय आणि बाप नवरा बायको नवरा आणि बायको लेकी सुना लेकी आणि सुना सासू सासरे सासू आणि सासरे बहीण भाऊ बहीण आणि भाऊ राम लक्ष्मण राम आणि लक्ष्मण स्त्री पुरुष स्त्री आणि पुरुष विटीदांडू विटी आणि दांडू भीमार्जुन भीम आणि अर्जुन हरिहर हरी आणि हर ऊन पाऊस ऊन आणि पाऊस पूर्वपश्चिम पूर्व आणि पश्चिम दक्षिणोत्तर दक्षिण आणि उत्तर तहानभूक भूक आणि भूक हातपाय हात आणि पाय, पाय सुंठ साखर सुंठ आणि साखर ताटवाटी ताट आणि वाटी पाटी पेन्सिल पाटी आणि पेन्सिल नर नारी नर आणि नारी ने आण ने आणि आण प्रश्नोत्तरे प्रश्न, प्रश्न आणि उत्तरे आवड निवड आवड आणि निवड कौरव पांडव कौरव आणि पांडव वृक्षवेली वृक्ष आणि वेली दही भात दही आणि भात राधाकृष्ण राधा आणि कृष्ण सुई दोरा सुई आणि दोरा थोडक्यात काय तर इतरे तर द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे प्रधान असतात ती समान दर्जाची असतात अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदांची अपेक्षा असते आणि विग्रह करताना आणि व यापैकी एक समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय वापरावा लागतो ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि किंवा व या दोन्ही पैकी एक समुच्चय बोधक अव्यय वापरला जातो तेव्हा त्या सामासिक शब्दामध्ये इतरे तर द्वंद्व समास असतो त्यानंतर या द्वंद्व समासाचा दुसरा प्रकार वैकल्पिक द्वंद्व समास या समासामध्ये दोन्ही प्रधान पदापैकी एकाच पदाची अपेक्षा असते वैकल्पिक द्वंद्व समास ओळखण्याची सोपी खूण म्हणजे समासाचा विग्रह करत असताना किंवा अथवा यापैकी विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर केला जातो खरे खोटे या सामासिक शब्दाचा विग्रह खरे किंवा खोटे असा होतो किंवा हा विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरून आपण विग्रह केला पास नापास या सामासिक शब्दाचा विग्रह करताना पास किंवा नापास असा केला जातो म्हणजेच किंवा हा विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय आपण वापरतो वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदापैकी एकाचीच अपेक्षा असते खरे खोटे याचाच अर्थ आपण खरे किंवा खोटे असा घेतो एकाच पदाची अपेक्षा आपणास असते एकाच वेळी खरे आणि खोटे दोन्ही असू शकत नाही पास नापास म्हणजेच पास, पास किंवा नापास दोन्हीपैकी एकाच पदाची अपेक्षा आपण करतो एकाच वेळी पास आणि नापास दोन्ही असू शकत नाही एकतर पास किंवा नापास म्हणजेच दोन्ही पदापैकी एकाच पदाची अपेक्षा जेव्हा असते तेव्हा वैकल्पिक द्वंद्व समास असतो ओळखण्याची साधी खूण म्हणजे विग्रह करताना किंवा अथवा यापैकी उभयान्वयी अव्ययाचा वापर करावा लागतो वैकल्पिक द्वंद्व समासाची ही काही उदाहरणे पहा पाप पुण्य पाप किंवा पुण्य धर्माधर्म धर्म, धर्म किंवा अधर्म न्यायान्याय न्याय, न्याय किंवा अन्याय सत्यासत्य सत्य, सत्य किंवा असत्य दोन चार दोन किंवा चार भेदाभेद भेद, भेद किंवा अभेद मागे पुढे मागे किंवा पुढे बरे वाईट बरे किंवा वाईट राव रंक राव किंवा रंक लहान मोठे लहान किंवा मोठे नफा तोटा नफा किंवा तोटा यशापयश यश किंवा अपयश भले बुरे भले किंवा बुरे इष्टानिष्ट इष्ट किंवा अनिष्ट सारासार सार, सार किंवा असार मानापमान मान किंवा अपमान इकडे तिकडे इकडे किंवा तिकडे शुभाशुभ शुभ किंवा अशुभ ही उदाहरणे अभ्यासल्यानंतर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पैकी एकाच पदाची अपेक्षा आपल्याला असते आणि विग्रह करत असताना किंवा हा विकल्प बोधक अव्यय आपण वापरला यानंतर अभ्यासूया द्वंद्व समासाचा तिसरा प्रकार समाहार द्वंद्व समास ज्या समासातील पदांचा विग्रह करताना मूळ पदांबरोबरच त्याच जातीच्या इतर पदार्थांचा किंवा वस्तूंचा समावेश केलेला असतो तेव्हा समाहार द्वंद्व समास होतो समाहार म्हणजे समावेश त्याच जातीच्या इतर वस्तू किंवा पदार्थांचा समावेश म्हणजेच समाहार समास जसे की अंतरुण पांघरुण या सामासिक शब्दाचा विग्रह आपण अंथरुण पांघरुण व इतर वस्तू असा करतो म्हणजेच अंथरण्यासाठी आणि पांघरण्यासाठी लागणाऱ्या सर्व कपड्यांचा वस्तूंचा समावेश त्यामध्ये केलेला असतो मग गादी असेल चटई असेल रजई असेल उशी असेल चादर असेल त्या जातीच्या सर्वच वस्तूंचा समावेश अंथरून पांघरून या सामासिक शब्दामध्ये होतो समाहार द्वंद्व समासातील मूळ पदाबरोबरच त्याच जातीच्या इतर पदार्थांचा किंवा वस्तूंचा समावेश त्या सामासिक शब्दामध्ये केलेला असतो भाजीपाला भाजीपाला व इतर वस्तू म्हणजेच भाजी आणि त्याच जातीच्या सर्व वस्तूंचा समावेश केलेला असतो मग कोथिंबीर असेल मिरची असेल मेथी पालक पासून ते वांगी बटाट्यापर्यंत भाजीसाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू आणि पदार्थांचा समावेश भाजीपाला या सामासिक शब्दातून समजतो अर्थाच्या दृष्टीने दोन पदांबरोबरच त्याच जातीच्या इतर सर्व वस्तूंचा समाहार म्हणजेच समावेश भाजीपाला या शब्दामध्ये केलेला आहे म्हणून भाजीपाला या शब्दामध्ये समाहार द्वंद्व समास आहे समाहार द्वंद्व समासाची समासा काही उदाहरणे आपण अभ्यासूया पहिलं उदाहरण केर कचरा याचा विग्रह होईल केर कचरा व त्याच प्रकारच्या इतर वस्तू किंवा पदार्थ विग्रह करत असताना वगैरे असा शब्दही वापरला जातो उदाहरणार्थ केर कचरा वगैरे गप्पा गोष्टी गप्पा गोष्टी व इतर आपण वगैरे म्हणण्याऐवजी इतर असा शब्द वापरूया गप्पा गोष्टी व इतर घरदार घरदार व इतर वस्तू बाजारहाट बाजारहाट व इतर पाला पाचोळा पाला पाचोळा व इतर पान सुपारी पान सुपारी व इतर पदार्थ मीठ भाकर मीठ भाकर व इतर साधे पदार्थ चहा पाणी चहा पाणी व इतर शेतीवाडी शेतीवाडी व इतर वेणी फणी वेणी फणी व इतर रंगी बेरंगी रंगी बेरंगी व इतर चिल्ली पिल्ली चिल्ली पिल्ली व इतर खाणेपिणे खाणेपिणे व इतर गोष्टी स्वयंपाक पाणी स्वयंपाक पाणी व इतर शेजारी पाजारी शेजारी पाजारी व इतर तर विद्यार्थी मित्र हो समाहार म्हणजे समावेश दोन पदाबरोबरच त्याच जातीच्या इतर वस्तू किंवा पदार्थांचा समावेश केला जात असेल तर तो सामासिक शब्द समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण असतो द्वंद्व समासाच्या ज्या तीन प्रकारांची आपण ओळख करून घेतली त्यावर आधारित काही कृती आपण सोडूयात हळद कुंकू विग्रह होईल हळद आणि कुंकू अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पदे प्रधान आहेत आणि विग्रह करत असताना आणि हा उभ्यान्वयी अव्यय आपण वापरलेला आहे म्हणून या शब्दामध्ये इतरेतर द्वंद्व समास आहे शुद्धा शुद्ध विग्रह होईल शुद्ध किंवा अशुद्ध या दोन्ही पदांपैकी एकाची आपल्याला अपेक्षा आहे विकल्प आहे म्हणजेच वैकल्पिक द्वंद्व समासाचे हे उदाहरण आहे कारण विग्रह करताना किंवा हा विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय वापरलेला आहे जमीन जुमला या शब्दाचा विग्रह करत असताना जमीन जुमला व इतर असा होईल कारण जमीन जुमला ही दोन पदे घर दार शेती अशा सर्वच गोष्टींचा समावेश आपल्याला दाखवतात दोन पदांच्या बरोबरच त्याच जातीच्या इतर वस्तू किंवा गोष्टींचा समावेश होत असेल तर तो समास समाहार द्वंद्व समास असतो म्हणून जमीन जुमला या सामासिक शब्दामध्ये समाहार द्वंद्व समास आहे राग लोभ राग किंवा लोभ दोन्हीपैकी एकाच पदाची आपल्याला अपेक्षा आहे किंवा हा विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरलेला आहे म्हणून या शब्दामध्ये वैकल्पिक द्वंद्व समास आहे कृष्णार्जुन कृष्ण कुछना आणि अर्जुन दोन्ही पदे समान दर्जाची आहेत आणि विग्रह करत असताना आणि हा समुच्चे बोधक उभयान्वयी अव्यय वापरलेला आहे म्हणून या शब्दामध्ये इतरेतर द्वंद्व समास आहे वेळी अवेळी वेळी किंवा अवेळी दोन्ही पैकी एक म्हणजेच विकल्प दाखवलेला आहे किंवा हा विकल्प बोधक उभ्यान्वयी अव्यय वापरलेला आहे म्हणून या शब्दामध्ये वैकल्पिक द्वंद्व समास आहे पाटी दप्तर या सामासिक शब्दामध्ये त्याच जातीच्या इतर वस्तूंचाही समावेश आहे मग पुस्तके असतील पेन असेल पेन्सिल असेल खोडरबर असेल सगळ्या वस्तूंचा समावेश पाटी दप्तर या सामासिक शब्दामध्ये होतो आणि म्हणूनच पाठी दप्तर हा सामासिक शब्द समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे द्वंद्व समासाचे प्रकार ओळखण्याची सोपी खूण तुम्ही लक्षात ठेवा इतरेतर द्वंद्व समास विग्रह करताना आणि व यापैकी एक अव्यय वापरलेला असतो वैकल्पिक द्वंद्व समास विग्रह करताना किंवा अथवा वा यापैकी अव्यय वापरलेला असतो आणि समाहार द्वंद्व समास मूळ पदांच्या बरोबरच त्याच जातीच्या इतर वस्तू आणि पदार्थांचा समावेश असतो तर विद्यार्थी मित्र आजच्या भागामध्ये द्वंद्व समास आणि त्याचे उपप्रकार आपण अभ्यासले बहुव्रीही समासाच्या अभ्यासासाठी भेटूयात पुढच्या भागामध्ये धन्यवाद